दिघा परिसरातील 99 बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. मंगळवारी कोर्ट रिसिव्हरने कडेकोट पोलीस बंदोबस्तात दिघ्यातील 4 दुर्गामाता आणि अवधूत छाया या 2 इमारती रिकाम्या करून त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या. सिडकोने या इमारतींना सील ठोकले. यावेळी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या प्रकरणी बातमीचे वृत्तांकन करण्यास घटनास्थळी दाखल झालेल्या एका वृत्तवाहिनीच्या स्थानिक महिला पत्रकार स्वाती नाईक यांच्यासह कॅमेरामन संदीप भारती यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक करत भ्याड हल्ला केला. यात कॅमेरामन संदीप भारती हे गंभीर जखमी झालेत. काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर या पत्रकारांची तेथून सुटका झाली. पोलीस बंदोबस्त असतानाही पत्रकारांवर हा हल्ला होणं गंभीर बाब आहे. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध दर्शवला गेलाय. नक्कीच कालचा जो प्रकार होता हा मीडियावर झालेला हल्ला होता, जेणेकरून कारण आपण जे वृत्तांकन करण्यासाठी गेलो होतो आणि काल गेलेलो होतो अशातला फरक नव्हता. आपण दररोज जाऊन तिथे ते वृत्तांकन करत होतो की कालच जाऊन आपण काय केलेलं आहे आणि कुठला मानसिक कोणाला त्रास दिलेला आहे किंवा कोणाच्या भावना दुखल्या तसा कोणताही प्रकार आपण केला नव्हता. पहिला दुर्गा प्लाझा या इमारतीवरती कारवाई झाली, त्याचं वृत्तांकन केलं गेलं, तिकडच्या लोकांच्या व्यथा आम्ही मांडल्या, त्या प्रकारे चॅनलवर दाखवण्यातही आलं होतं. त्यानंतर जी दुसरी इमारत आहे तिकडे कारवाई सुरू झाली, तिथे आपण गेलो आणि ते त्या कारवाईच्या दरम्यान आपण तिकडच्या लोकांनाही तिकडच्या प्रतिक्रिया मांडल्या, त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. त्या लोकांना माहीत होतं की आपण पत्रकार आहोत आणि आपण त्यांच्यासाठी त्यांचं सगळं शूटिंग करत आहोत. असं असताना आम्ही समोरच्या इमारतीमध्ये गेलो आणि वरून काही शूटिंग करता येईल किंवा दुरून काही दुसऱ्या इतर इमारती दाखवता येतील या अनुषंगाने आम्ही वरती शूटिंग घेण्यासाठी गेलो होतो. पण आम्ही जेव्हा वरती टेरेसवर गेलो त्यावेळेला खाली पोलीस बंदोबस्त असतानाही खालून आमच्या दिशेने वरती दगड फेकण्यात आले टेरेसवरती. हे बघताच क्षणी आम्ही आमचा कॅमेरा बंद केला आणि आम्ही पुन्हा खाली उतरायला लागलो की आपल्याला दगडफेक होत आहे. हे बघून आम्ही खाली उतरत असतानाच जिन्यावरून जोराजोरात आवाज आला आहे, पकडा पकडा, मारा पकडा, त्यांना मारा, अशा प्रकारचा आवाज आला. आम्ही खाली वाकून बघितलं जिन्या उतरत असताना, तर खूप मोठा मॉब, जवळपास 25 ते 30 लोकांचा मॉब हा जिन्या चढून धावत धावत वरती येत आहे. हे बघता आम्ही सावधपणाची भूमिका घेत आम्ही एका फ्लॅटमध्ये जी सदनिका होती ती तिथे घुसलो चौथ्या फ्लोअरच्या आणि तिकडच्या घरमालिक एक महिला होती तिला सांगितलं की तिथेच दरवाजा लावा आणि ते सांगू नको की आम्ही इथे आहोत. हे करत आणि आत्मीय जाऊन मी पोलिसांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा फोन लागत नाही तोचपर्यंत जो जमा होता त्यांनी त्या घरापर्यंत आला आणि त्या घराचा दरवाजा अक्षरशः लाता भुक्क्याने मारून उघडला, तोडला आणि मग त्यांनी घरात प्रवेश मारून डायरेक्ट माझा जो कॅमेरामन आहे, कॅमेरा पर्सन आहे, सहकारी आहे, त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आमचा कॅमेरा घेतला, आमचा बूम होता तो तोडला आणि तो फेकून दिला. त्याच्यानंतर आम्हाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्याला मारता मारता त्यांनी मलाही मारहाण केली. त्याला आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांनी मलाही बाजूला ढकलले, मला मारहाण केली. जखमी दोघांवरही नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.